सगळ्यासाठी मला वेकेशनची वाट बघावी लागेल. इतके सगळे प्रश्न तुला कसे सुचतात गच्ची मुरडे? आजोबा एकाच तरी आन्सर द्या ना. काय डोंबल आन्सर देऊ? मला माहित होत एक ना एक दिवस माझा सगळा निग्रह इथं येऊन ढासळणार आहे. म्हणजे? म्हणजे काही नाही, तुझं चालू ठेव. आजोबा पण माझा आन्सर? अभ्यास केल्याशिवाय आन्सर कसं देणार बेटा? पण एक सांगतोय हा, इथून पुढे चॅलेंज खेळताना जरा जरी चिटिंग केलंस अक्षरशः उलट टांगेन तुला. मॉर्निंग. काय मस्त दिवस आहे आजचा. एक तर सकाळी सकाळी मी माझा चेहरा बघितला आरशात आणि पेपर मध्ये राशी भविष्यामध्ये माझ्या राशीसमोर लिहिलं होतं धनलाभ. होणार का मला धनलाभ? होणारच आहे. मी तुमच्याशी बोलतोय. अहो कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय? माझे काही प्रश्न आहेत. अरे देवा अजूनही आहेतच का ते? विचारा विचारा विचारा. आपल्याला पैसे कधी आणि कसे मिळणार? तू सही केलीस ना की मग त्यांनी दिलेल्या नंबरवर मी फोन करणार. लगेच पैसे मिळणार, हार्ड कॅश. सही करून जर पैसे नाही मिळाले तर? या असल्या शंका तुम्हासारख्या वाईट कॉलर्ड लोकांनाच पडतात. आमच्यासारख्या डाकू लोकांच्या दुनियेत हे असले प्रश्न कधीच येत नाहीत कोणाच्या मनात, कधीच. पण मी विश्वास कसा ठेवायचा? विश्वास मेला ना पानिपतच्या लढाईत. तो पहिला विश्वास. आणि दुसरा विश्वास तुझ्या घरामध्ये बसलाय, तुझा सासरा बनून. अरे काय करायचं तुला हे प्रश्न? कोण कधी काय कुठं हे असले फालतू प्रश्न कशाला विचारतोस तू? माझ्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय मी सही करणार नाही. चॉईस आहे तुझ्याकडं. अरे आपल्या दोघांची सेफ्टीसाठी हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ना. ही स्कायकॉन नवी कंपनी आहे. ही कोण लोक आहेत? ह्यातला रिलायबल माणूस कोण आहे? तू कोणाशी बोललायस हे माहीत असणं गरजेचं नाही आहे. ओके. हा जो स्कायकॉमचा मालक आहे ना
तो बाहेरच असतो. त्याला मी भेटलेलो नाही. कृष्णन नावाचा त्याचा एक एजंट आहे, तो माझ्या टचमध्ये असतो. माझं बोलणं त्याच्याशीच झालेलं आहे. अर्थात तोही एक कळसूत्री बाहुलीच आहे. सूत्रधार कोण? अरे बाबा, सारखं सारखं का विचारतोयस तू? ते काय करायचं तुला त्याच्याशी? अंडं खा ना तू. कुठल्या कोंबडीनं अंडं दिलं याची चौकशी कशाला करतोस तू? पटपटपट आवरून टाक सगळं. सही टोक, 5 मिनिटांमध्ये राहू काळ सुरू होतोय. चला आवर लवकर. दस्तखत तेरा मेरे नसीब की लकीर पर, लिखा नाम मेरा दरे दुनिया के जागीर पर. एक मिनट, फोन लावतो. तुझ्या समोरच लावतो, टेन्शनच नको. लागला लागला. हा कृष्णनन्ना, मयंक धुरंधर बोल रहा हूं. हा साइन हो गया. शब्दांची बचत करणारा माणूस आमचा कृष्णांना. वाक्यात चौथा शब्द जरी आला ना तरी गव्हर्नमेंट टॅक्स लावतं की काय असं लहानपणीच कोणीतरी त्याच्या मनात भरवलं आहे. असो, काम हो गया है, दाम भी मिल जाएगा. और शानी, तुम्हारा वो हसीन खूबसूरत राज हमेशा हमेशा के लिए दफन हो जाएगा दिल के कब्र में. नयना बोल. विक्रम, दरवाज्यात एक माणूस आलाय दोन बॅगा घेऊन. काय इतक्यात? इतक्यात म्हणजे कोण आहे तो माणूस? कसल्या बॅग आहेत? मी तुला आल्यावर सांगतो. तू एक काम कर, त्या बॅगा आत घे. आणि एक काम कर, सर बेडरूम मध्ये नेऊन ठेव आणि कोणाला काही सांगायची गरज नाही. म्हणजे विक्रम, आता मी सांगतोय तेवढं कर. आता काही प्रश्न विचारू नकोस, मी आल्यावर तुला सगळं सांगतो. ओके? अरे Thank you.
लता बैग आंटी साहब आले आले काय आहे काय बॅगेत नाही माहित नाही खूप जड आहे जा तू अगं नाही ना मला या बॅगा कसल्या ते तू काय सामानाची बांधाबांध करायला घेतलीस की काय मला त्या संबंधी तुझ्याशी थोडस बोलायचं आहे नाही नाही ते मी आवरावर काढली होती मी माळ्यावर ना काढल्या बॅगा या बॅगा आपण कधी घेतल्या काही आठवत नाही मला विक्रम नव्हता का गेल्या वर्षी मलेशियाला गेला तेव्हा घेतल्या होत्या तेव्हा बरं ते असू दे मला तुझ्याशी थोडस बोलायचं आहे तू बस ना हा नाही नाही इथे नको इथे नको बाहेर बसूया ना आपण का इथे का नको साफसफाई करते ना मी धूळ आहे इथे खूप सर्दी होईल तुम्हाला धूळ मला कुठे धूळ दिसत नाहीये धूळ काय अशी डोळ्याला दिसते का परत सर्दी झाली तर रात्रभर शिंकत बसाल आणि लता येणार आहे आता इथे कचरा काढायला मग अशी माझ्या डोळ्या देखत लतन इथला कचरा काढला कोण आहे ते लोक पैसे माझ्या घरी पोहोचलेत काय सांगतोस काय मी सही केली तू फोन केलास आणि दुसऱ्या मिनिटात पैसे लता येणार आहे आता इथे कचरा काढायला
मग अशी माझ्या डोळ्या देखत लतन इथला कचरा काढला. मी तिला सांगितलं होतं इथला नको काढूस. माझी सगळी साफसफाई झाली की मग इथला कचरा काढायला सांगितलं होतं. चला ना आपण बाहेर बसूया. नाही ना तू ठीक आहेस ना? मला काय झालंय? मगापासून बघतोय वाघ मागे लागल्यासारखं बोलतेस. सकाळपासून खूप घाई गडबड चालली माझी. मी हे सगळं आवरून येते मग आपण बोलू बाहेर. अरे इथे आवरणार का आहे काय? आया बॅगा वर ठेवायला मदत करू का? नाही नको नको. रिकामे आहेत बॅगा. मी ठेवीन नंतर वर. रिकामे आहेत बॅगा. रिकामे आहेत. हो रिकामे आहेत. ठीक मी बाहेर थांबतो. तुझी आवरावर झाली की तू बाहेर ये. निवांत बसून बोलू. हा कोण लोक? कुठले लोक? हे स्कायकॉम बोले कोण लोक आहेत हे? अरे मी तुला आधीच सांगितलं ना की असे डायरेक्टर कोण प्रमोटर कोण मला नाही माहिती. हा फक्त कृष्णन नावाचा एक कोणी माणूस. पैसे माझ्या घरी पोहोचलेत. काय सांगतोस काय? रिअली ग्रेट यार. अरे पण एवढी आनंदाची बातमी तू असा कपाळांवर आठ्यांचं ओझं घेऊन का सांगतोस? मी सही केली तू फोन केलास आणि दुसऱ्या मिनिटात पैसे पोचले. चला म्हणजे जगात कुठंतरी क्विक सर्व्हिस आहे म्हणायची. पण मित्रा लक्ष्मी गोगलगाईच्या पायाने चालत येण्याऐवजी गपकर उडी मारून पदरात पडली तर त्याचा आनंद मानायचा. मला हे सगळं फिशी वाटत. हाच प्रॉब्लेम आहे झाला या जनरेशनचा. विश्वासच नाही कोणाचा कुणावर. कुणी कुणाला रस्ता क्रॉस करायला मदत केली तर पलीकडे जाऊन चाकू तर दाखवणार नाही ना हा संशय. बरं कुणी गाडीतून कुणाला लिफ्ट दिली तर आडवाटेला गाडी थांबवून जबरदस्ती करणार नाही ना हा संशय. बरं कुणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय सुचवला तर हा फ्रॉड कसा नसते हा संशय. संशय संशय विश्वासच नाही राहिला बघ कुणावर. मग मी तुझी बडबड ऐकायला इथे उभा नाही. पैसे माझ्या घरी कसे पोचले? त्यांना ऍड्रेस कसा मिळाला? तू दिलास? नारळात पाणी कसं येतं? डोक्यावर केस कसे उगवतात? उगवलेले केस अचानक नाही असे कसे होतात? याचं उत्तर आहे का तुमच्याकडं विक्रम होणार असे? अहो प्रोफेशनल आहेत ते. शोधून काढला असेल त्यांना पत्ता तुमचा. पण तुझे पैसे माझ्या घरी का? बघ किती विश्वास आहे त्यांचा तुझ्यावर. पण बाबांना किंवा आईना कळलं तर? अरे सईच्या एका फटकाऱ्यानेशी 2 कोटी रुपये कमावणाऱ्या जावयाचा अभिमानच वाटेल त्यांना. तू आत्ताच्या आत्ता चल आणि ते पैसे घेऊन जा. आत्ता? आत्ता नाही यार, अभी तो दुलह नाही है. डोली सजेगी बारात आएगी. अरे एवढी गडबड कसली आहे यार? पण आणि काय माझी आता एक मीटिंग आहे. मी संध्याकाळी येते. संध्याकाळी मी नाही. गर्लफ्रेंड बरोबर डेट आहे का? मयंक. नाही पण यावेळी यावेळी गोवा विमान या स्वित्झर्लंडला जायचं आहे म्हणून. अरे पण मी नैना वहिनीबद्दल बोलतोय, तुमच्या सेकंड हनीमून बद्दल. तुला काय वाटलं? नॉटी बॉय. अरे तू जरी नसतास तरी नैना वहिनीकडनं मी घेऊन जाईन ना. मी माझे पैसे असे सोडणार नाहीये मित्रा. Ananya in my cabin, please. Okay, sir.